काही भुक्कड लोक ज्यांना डायलॉग बोलण्याचे पैसे मिळतात अशा काही नट्या आणि नट पागलसारखं असं म्हणतात की 7 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. हे खरं म्हणजे खानदानी भिकारी. समाजाकडनं भिक्षा मागतच जगलेली, यांना स्वकर्तृत्व कष्ट माहीत नाहीत, निर्मिती माहीत नाही, त्यामुळे स्वातंत्र्य म्हणे भीक म्हणून मिळालं. मला खरंच कळत नाही, जर 47 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर मग त्याचे स्वातंत्र्यवीर म्हणून तुम्ही सावरकरांचा कसा काय गाजावाजा करता? कंकाळ अनुकूल नव्हता. त्यावेळच्या घटनासभेमध्ये कायम काही लोक येत होते जात होते, काही लोकांचा मृत्यू, काही लोकांचे राजीनामे, अशा सगळ्यांचं जर का आपण एकत्र विचार केला तर 300+ मायनस सदस्य हे घटनासभेमध्ये कायम होते. पुण्यामधून पुणे विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू बॅरिस्टर बाबासाहेब जयकर, मुकुंदराव जयकर, हे घटनासभेवर सदस्य होते. काकासाहेब गाडगीळ घटनासभेचे सदस्य होते. त्याचबरोबर केशवराव जेधे हे बहुजन समाजाचे नेते, हे पुण्यामधनं घटनासभेवर होते. पुढे असं झालं की जयकरांचं काँग्रेस पक्षातल्या हायकमांडबरोबर पटलं नाही, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि ती जागा जेव्हा रिकामी झाली त्यावेळेला घडलं असं की बाबासाहेब घटनासभेवर पहिल्यांदा निवडून आले होते, तो प्रदेश फाळणी घोषित झाल्यानंतर त्यावेळच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे आत्ताच्या बांगलादेशमध्ये गेला, बाबासाहेबांचं सभासदत्व संपलं. पण बाबासाहेब घटनासभेमध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे असं पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी या सगळ्यांना मनापासून वाटत होतं. बाबासाहेबांची कर्तबगारी, बाबासाहेबांचं ज्ञान, त्यांचा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनाविषयक त्यांचा गाढा व्यासंग, याचा उपयोग देशाला झाला पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांना ही जी जागा रिकामी झालेली आहे बॅरिस्टर जयकर यांची, त्या जागेवर बिनविरोध निवडून आणायचं. आणि त्याप्रमाणे पुढे हालचाली झाल्या. बाबासाहेब पुन्हा घटनासभेमध्ये आले आणि लवकर, ही जुलै अखेरची गोष्ट आहे, ऑगस्टमध्ये लगेच मंत्रिमंडळाची स्थापना झाली. त्यात बाबासाहेबांना कायदे मंत्रीपद, विधी मंत्रीपद दिलं गेलं आणि कायदे मंत्री म्हणून बाबासाहेब हे घटनासभेचे, त्यातला जो मसुदा, त्याचं जे ड्राफ्टिंग करायचं होतं, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष झाले. आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती आपल्या समोर आहे. साऱ्या जगामध्ये या घटनेकडे अत्यंत आदराने पाहिलं जातं, पण या घटनेबद्दल 2-3 गैरसमजसुद्धा आहेत. एक, आपल्या सगळ्या आंबेडकरवादी अनुयायांमध्ये असा एक गैरसमज आहे की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणजे जणू काही कादंबरी लिहून काढावी. तसं बाबासाहेब बसले आणि मनात आलं ते त्यांनी लिहिलं आणि घटना पूर्ण झाली, असं घडलेलं नाही. राज्यघटना म्हणजे कादंबरी नाही. राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय झालं आणि 21वे शतक 22व्या शतकाच्या संबंधामध्ये आपल्याला जे बोलायचं आहे त्याचा जाताना उल्लेख करताना मला आपल्यासमोर हे ठेवणं गरजेचं वाटतं. बाबासाहेब जरी मसुदा समितीचे अध्यक्ष असले तरी त्यांच्यासोबत 7 सभासद होते, तेही घटनेचे अत्यंत जाणकार लोक होते. हा, हे खरं आहे की काही जणांचा मृत्यू झाला, काही जण वेळ देऊ शकले नाहीत, काही खूप दूर होते, काही आजारी होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सगळी जबाबदारी बाबासाहेबांवर पडली, हे खरं आहे. त्यामुळे बाबासाहेब नेमके कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन होते. वेगळ्या भाषेत समजावून सांगायचं तर सोपं करूया. वर्तमानपत्रामध्ये अनेक वार्ताहर असतात, उपसंपादक असतात, फोटोग्राफर असतात, अनेक माणसं काम करत असतात, पण त्याचा जो संपादक असतो तो लीडर असतो, तो नेता असतो, तो ठरवत असतो. क्रिकेटच्या मॅचचं उदाहरण आपण घेऊया. सगळे खेळाडू महत्त्वाचे असतात पण त्यातला जो कॅप्टन असतो त्याला दुहेरी जबाबदारी असते. त्याला खेळाडू म्हणून खेळावं पण लागतं आणि त्या टीमचं नेतृत्व पण करावं लागतं. ही जागा घटनासभेच्या बाबतीत बाबासाहेबांची आहे. आणखीन उदाहरण द्यायचं तर चित्रपटाचा जसा दिग्दर्शक असतो किंवा बोटीचा जसा कॅप्टन असतो ती जागा बाबासाहेबांची आहे. पण बाबासाहेब एकटे आहेत आणि त्यांना मनाला आलं ते लिहिता आलं असं घडलेलं नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागल्या, मान्य झाल्या नाहीत मतदानाच्या वेळेला, म्हणून बाबासाहेबांना त्या सोडून द्याव्या लागल्या.
जर बाबासाहेबांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं असतं ती ही घटना आणखी खूप वेगळी झाली असती. पण तसं व्हायचं नव्हतं. तुम्ही म्हणाल हरी नरके तुम्ही म्हणताय त्याला पुरावा काय, आणि गजबीय सर मी कायम असा एक प्रयत्न करत आलो आहे की जे काही बोलायचं ते पुराव्यानिशी बोलायचं, त्यामुळे मी म्हणतोय त्याचा पुरावा खुद्द बाबासाहेबांच्या शब्दातला तुमच्यासमोर मी वाचून दाखवतो. बाबासाहेबांनी 25 सप्टेंबर 1951 कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला, जो 7 ऑक्टोबर 1951 मंजूर झाला. त्यावेळेला बाबासाहेबांनी त्या राजीनामा पत्रात जे म्हटलं होतं की आम्ही बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या खंड 14 भाग 2 पान नंबर 1319 छापलेला आहे, रायटिंग अँड स्पीचेसचे खंड तुमच्या घरी असतील तर तुम्ही कार्यक्रमानंतर घरी गेल्यावर त्यातला खंड 14 भाग 2 पान नंबर 1319 काढून पहा. मी जे म्हणतो आहे ते त्यात आहे. बाबासाहेब म्हणतात, आय वॉज व्हेरी सॉरी दॅट द कॉन्स्टिट्यूशन डिड नॉट एम्बॉडी एनी सेफगार्ड्स फॉर द बॅकवर्ड क्लासेस. बघा, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब असं म्हणतात की मला सांगायला खेद होतो की राज्यघटनेनी OBC अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा दक्षिण भारतामध्ये ज्यांना BC म्हणतात, बॅकवर्ड क्लासेस म्हणतात, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर OBC, उत्तरेचा विचार केला तर OBC, घटनेमध्ये ज्यांना सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हटलेला आहे किंवा आपल्याकडे OBC म्हटलेला आहे, किंवा आणखी नेमकेपणानं जर म्हणायचं झालं तर 12 बलुतेदार 18 अलुतेदार, माळी साळी तेली कुणबी धनगर वंजारी आगरी भंडारी नावी शिंपी सोनार सुतार ज्यांना आपण भटके विमुक्त महाराष्ट्रामध्ये म्हणतो आणि बलुतेदार अलुतेदार म्हणतो, त्या सगळ्यांबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की मला सांगायला खेद वाटतो भारतीय राज्यघटनेने या घटकासाठी पुरेसं सेफगार्ड म्हणजे संरक्षण, घटनात्मक संरक्षण पुरवलं नाही. इट वॉज लेफ्ट टू बी डन बाय द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट ऑन द बेसिस ऑफ द रिकमेंडेशन ऑफ अ कमिशन टू बी एंटर्ड बाय द प्रेसिडेंट. असं ठरलं 340 कलमामध्ये की राष्ट्रपती एक आयोग नेमतील, तो आयोग अभ्यास करेल आणि मग त्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करेल. आणि म्हणून बाबासाहेब असमाधानी आहेत, बाबासाहेबांना दुःख आहे. बाबासाहेब म्हणतात, मोर दॅन इयर हॅज इलॅप्स्ड सिन्स वी पास द कॉन्स्टिट्यूशन बट द गव्हर्नमेंट हॅज नॉट इवन अपॉइंटेड द कमिशन. केंद्र सरकारने, नेहरू सरकारने वर्ष होऊन गेलं घटना लागू होऊन, 26 जानेवारी 1950 लागू झाली. बाबासाहेब 51 सप्टेंबरमध्ये शेवटी पत्र लिहित आहेत, राजीनामा पत्र, त्यात ते लिहित आहेत की वर्षापेक्षा जास्त काळ झाला पण अजून या घटकाच्या न्याय हक्कांसाठी आयोगाची स्थापना करण्याचा विचारसुद्धा सरकार करत नाही आहे आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे. मित्रहो, मी बाबासाहेबांच्या शब्दामध्ये आपल्याला याच्यासाठी हे वाचून दाखवलं की राज्यघटना म्हणजे काहीतरी बाबासाहेबांची मनासारखी कादंबरी लिहिणं असं होतं आणि त्यांना वाटलं ते त्यांना लिहिता आलं, असं घडलेलं नाही आहे. नंबर 1. नंबर 2, संविधान दिवस आपण साजरा करतो ही फार चांगली गोष्ट आहे पण या संविधानाचे जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत, महिला आहेत, दलित आदिवासी भटके विमुक्त ज्यांना आपण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अँड व्हिजे एनटी किंवा NTDT म्हणतो, असे सगळे घटक आहेत. आणि तरीसुद्धा संविधानाच्या प्रती प्रेम, आस्था, आपुलकी, या संविधानाचा गौरव करण्याची वेळ आली की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचा काही संबंध नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही, आणि ते आंबेडकरवादी लोकांचं काम आहे ते बघून घेतील. आपणसुद्धा जणू काही ही राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे म्हणून ती आपली स्वतःची अशा प्रकारची विरासत आहे असं समजून एकट्याने खांद्यावर घेऊन पुढं गेलं पाहिजे अशी जबाबदारी स्वीकारतो, त्यात चूक काही नाही. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या राज्यघटनेचे जेवढे म्हणून लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे, त्या अज्ञानापोटी येत नसतील तर त्यांना आपण आणलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे. गजबीय साहेब माझे एक मोठे लेखक मित्र होते, ते आता नाही आहेत, आमच्या विद्यापीठामध्ये ते काम करायचे, उत्तम लेखक, उत्तम वक्ता, पण वर्गात बोलताना एकदा ते म्हणाले, मी पुस्तकं वाचत नाही. समोरचा प्राध्यापक म्हणाला, का सर? तर म्हणाले, मी माणसं वाचतो. म्हणलं, काही घटनेत बंदी आहे का पुस्तकं वाचायला? जे माणसं वाचतात त्यांनी पुस्तकं वाचू नये असं काही म्हटलं आहे का? नाही, म्हणाले, मी माणसं वाचतो. मग त्यांना लगेच त्या प्राध्यापकाने पुढे प्रश्न विचारला, सर तुम्ही राज्यघटना वाचली आहे का?
ते म्हणले वाचायची काय गरज आहे. प्राध्यापक म्हणला का नाही म्हणजे आमच्या रक्तातच आहे, राज्यघटना आमच्या रक्तातच आहे, वाचायची काय गरज आहे. मला हे उदाहरण तुमच्यासमोर एवढ्यासाठी ठेवायचं आहे की राज्यघटनेबद्दलचं प्रेम योग्य आहे, आवश्यक आहे, पण हे प्रेम इतर समूहांमध्ये सुद्धा बिंबवणं आणि त्या समूहांना सुद्धा सोबत घेणं ही एक जाणता समाज म्हणून जाणकार अभ्यासू विद्वत्ता असलेले बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेले आपण जे आंबेडकरवादी लोक आहोत, फुले आंबेडकरवादी लोक आहोत, त्यांची जबाबदारी असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगेन की बाबासाहेबांचं योगदान असाधारण आहे, पण 300 लोक घटनासभेत होते आणि 5 प्रकारच्या या लेखनाला नियंत्रित करणाऱ्या शक्ती होत्या. त्यातली पहिली होती 1919 साली साऊथ बरो कमिशन आलं, ब्रिटिशांचं, बाबासाहेबांनी त्याच्यासमोर मतदानाचा हक्क मागितला. 1928 साली सायमन कमिशन आलं, बाबासाहेबांनी तिथे आरक्षण मागितलं. त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या, पहिली, दुसरी, तिसरी. कम्युनल अवॉर्ड आलं 17 ऑगस्ट 1932 ला. मग गांधीजींच्या उपोषणानंतर पुणे करार झाला आणि त्यानंतर 1935 कायदा आला, इंडिया ॲक्ट 1935. भारतीय राज्यघटना लिहिताना 1935 कायद्याचा फार मोठ्या प्रमाणात आधार घेतला गेला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी आश्वासनं दिली गेली, कशासाठी स्वातंत्र्य, लाखो लोक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये रक्त सांडत होते, जेलमध्ये जात होते, शहीद होत होते, काही भुक्कड लोक ज्यांना डायलॉग बोलण्याचे पैसे मिळतात अशा काही नट्या आणि नट पागलसारखं असं म्हणतात की 7 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. हे खरं म्हणजे खानदानी भिकारी, समाजाकडनं भिक्षा मागतच जगलेले, यांना स्वकर्तृत्व कष्ट माहीत नाहीत, निर्मिती माहीत नाही, त्यामुळे स्वातंत्र्य म्हणे भीक म्हणून मिळालं. मला खरंच कळत नाही, जर 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर मग त्याचे स्वातंत्र्यवीर म्हणून तुम्ही सावरकरांचा कसा काय गाजावाजा करता. जर 1947 स्वातंत्र्य स्वातंत्र्यच नाही तर मग सावरकर स्वातंत्र्यवीर कसे. पण असे प्रश्न त्यांना पडत नाहीत, कारण हे सगळं जे आहे हे वापरायचंच नाही, वापरायचंच नाही. मी फार त्यांच्याबद्दल बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की खरं म्हणजे सगळा देश संतापायला पाहिजे होता, सगळ्या देशाला याचा राग यायला पाहिजे होता. पण जसं संविधानाचा महोत्सव आपण सगळ्यांनी करणं आपली जबाबदारी असं समाजाला आणि देशाला वाटत नाही, लोकांना वाटत नाही, त्या अज्ञानाचा भाग आहे त्याच्यामध्ये. तसंच हा राष्ट्रद्रोह आहे हे लोक जे बोलत आहेत तो, आणि त्याचा झडझडून निषेध झाला पाहिजे. हो, हजारो लोकांनी रक्त सांडलं, हजारो लोकांनी तुरुंगवास भोगला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. त्या काळामध्ये जी आश्वासनं दिली गेली, आझादी के बाद ये मिलेगा, आझादी के बाद वो मिलेगा, स्वप्न दाखवली गेली, धोरणं काय असतील, काय घडेल स्वातंत्र्यानंतर, त्या सगळ्यांचं एक प्रारूप घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतं आणि त्याला कसा न्याय द्यायचा, त्याच्यातनं एक सुसंगत आराखडा कसा तयार करायचा याचं आव्हान बाबासाहेबांनी स्वीकारलेलं होतं आणि त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. ही दुसरी त्यांच्यासमोर असलेली गोष्ट. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या उपसमित्या स्थापन केल्या गेल्या होत्या. खुद्द बाबासाहेब जसे मसुदा समितीचे चेअरमन होते तसे ते फंडामेंटल राईट कमिटी जी होती तिचे पण सदस्य होते. बाबासाहेब अनेक समित्यांचे सदस्य किंवा चेअरमन होते. बाबासाहेब एका स्क्रुटिनी कमिटीचे पण चेअरमन होते, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. या ज्या उपसमित्या होत्या, भाषेची होती, झेंड्याची होती, फंडामेंटल राईटची होती, मायनॉरिटीची होती, अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर विचारविनिमय स्वतंत्रपणे करण्यासाठी या समित्या होत्या. आणि त्या समित्यांनी जे अहवाल दिलेले आहेत, या समित्यांसमोर जे विषय मांडले गेले, जे ठराव केले गेले, त्याचे फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन या नावाचे भारत सरकारने प्रकाशित केलेले दस्तावेजाचे 7 मोठमोठे खंड आहेत, फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन. आणि तोही उपसमित्यांच्या अहवालांचा विचार बाबासाहेबांना करावा लागला आणि त्यालाही न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागली. त्याच्या पुढे घटनासभा, जी मगाशी मी सांगितलं की 300 कमी अधिक सदस्य या घटनासभेत होते, त्यांनी स्वतः
आपल्या स्वतःच्या काही सूचना केल्या होत्या, काही प्रस्ताव दिले होते, काही मेमोरँडम सादर केले होते, प्रत्यक्ष सभेमध्ये त्यांनी भाषणं करून काही मागण्या केल्या होत्या, दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचाही विचार करणं आवश्यक होतं. आणि म्हणून खुद्द बाबासाहेब जेव्हा मसुदा समितीचे चेअरमन झाले नव्हते तेव्हा 15 मार्च 1947 त्यांनी स्वतः घटना कशी असावी याचं एक मेमोरँडम, याचं एक अत्यंत स्पष्ट चित्र स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावाने तयार केलं होतं. ते राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी सादर केलं होतं. पुढे बाबासाहेबांनाच मसुदा समितीचं चेअरमन नेमल्यानंतर त्याचा विचार बाबासाहेबांना करावा लागला आपल्याच लेखनाचा. पण तुम्ही लक्षात ठेवा की स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये बाबासाहेबांना जे हवं ते बाबासाहेबांनी मागितलं, मांडलं, ते सगळं घटनेत आणता आलं का? नाही आणता आलं, नाही आणता आलं. कारण लोकशाहीमध्ये मर्यादा असतात. लोकशाहीमध्ये तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तुमच्या मनात आलं आणि तुम्ही केलं असं होत नाही. गजभियासाहेब पार्टीचे प्रमुख आहेत, पण म्हणून गजभियासाहेब मनाला येईल तसं वागू शकतात का? नाही. मंत्री आहेत, सचिव आहेत, अनेक लोक आहेत सोबत, त्या सगळ्यांचा विचार घ्यावा लागतो. म्हणून बाबासाहेबांचं एकट्याचं संविधान कसं असतं? स्टेट्स अँड मायनॉरिटीज, ते त्यांचं स्वतःचं स्वप्न. त्याच्यामध्ये एक उदाहरणच देतो फक्त. राज्य समाजवाद, स्टेट सोशालिझम, म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन आणि मग सगळ्यांना जमिनीचा हक्क, सरकारच्या मालकीचे कारखाने, सगळ्यांना देशाच्या संपत्तीमध्ये अधिकार. मित्र हो, नाही करता आलं ते. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था आणावी लागली, काही सरकारचं काही खाजगी, आणि त्या दोन्हीमधनं मार्ग काढावा लागला. पण आता मात्र दिवस असे आलेत गेली 7 वर्ष या 21व्या शतकामध्ये की दोन माणसं देश विकतायत, दोन माणसं खरेदी करतायत. हे चौघही गुजरातमधलेच आहेत, गुजरातीच आहेत. दोन गुजराती देश विकतायत आणि दोन गुजराती देश खरेदी करतायत. अशा वेळेला सगळं सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स विकलं, रेल्वे विकली, विमानतळं विकली, विमानं विकली, काय नाही विकलं आत्तापर्यंत. मित्र हो, बाबासाहेब तर सगळं राष्ट्रीयकरण करणारं, म्हणजे स्टेट सोशालिझम, राज्य समाजवादाचा असावं म्हणत होते. जमीन कधीच सरकारच्या मालकीची नाही झाली. खाजगी मालमत्तेचा अधिकार ठेवला गेला, तो नव्हता बाबासाहेबांना मान्य. मुद्दा काय? मुद्दा असा की बाबासाहेबांनी सगळं लिहिलं, मनाला येईल तसं लिहिलं, असा जर तुम्ही गैरसमज करून घेतला तर मग घटनेतल्या काही जर त्रुटी असतील तर त्याची पावती एकट्या बाबासाहेबांच्या नावाने फाडणं काही लोकांना सोपं जातं. आणि म्हणून आपण याचं भान ठेवलं पाहिजे की बाबासाहेबांना हवं होतं ते आणता आलं की नाही, तपासावं लागतं. एक 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 कलम घेऊन बोलावं लागतं. मी तुम्हाला साधा एक मुद्दा सांगतो, परत कलम 340 52% ओबीसींबद्दलचं. बाबासाहेबांनी तिथे शाल शब्दाचा प्रयोग केला होता. शाल म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये अनिवार्य, म्हणजे सरकारला करावाच लागेल, आयोग स्थापन करावाच लागेल. घटनासभेतल्या सदस्यांनी सांगितलं, तुम्ही शाल काढा आणि मे करा, MAY मे. कायद्याच्या भाषेत मे म्हणजे सरकार करू शकेल, केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, सक्ती नाही, अनिवार्यता नाही. बाबासाहेबांच्या समोर घटनादृष्टी सुचवली गेली, मतदान झालं आणि मेच्या बाजूनी बहुमत पडलं. बाबासाहेबांना ते मान्य करावं लागलं. मुद्दा आहे तो असा, असं अनेक बंधनं असताना सुद्धा बाबासाहेबांनी जे काम केलं ते किती महान होतं. त्याच्याकडे जाताना 5वा संदर्भ, मी म्हणालो 5 शक्ती बाबासाहेबांच्या समोर होत्या आणि त्यांचा विचार करत करत त्यांना जावं लागलं. त्यांना डावलता नाही आलं, डावलता येऊ शकत नव्हतं, कारण ही लोकशाहीची राज्यघटना होती. बघा, आपण असं म्हणालो की 1919 पासून वेगवेगळे घटना आयोग, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस आणि या सगळ्यांच्या मधून, त्याच्या आधी मोर्लमेंट सुधारणा 1909 1919 वगैरे खूप गोष्टी आहेत, त्यातनं झालेला 35वा कायदा नंबर 1. नंबर 2, स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिली गेलेली आश्वासनं. नंबर 3, ज्या वेगवेगळ्या उपसमित्या होत्या त्यांनी दिलेले अहवाल. नंबर 4, घटनासभेतल्या सदस्यांनी स्वतः केलेल्या सूचना, त्यांनी मांडलेली मतं, त्यांनी केलेल्या मागण्या. आणि 5वा,
तुम्ही आम्ही आपण सगळे. तुम्हाला हे माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, बाबासाहेबांनी जेव्हा पहिला ड्राफ्ट लिहिला तेव्हा तो त्यांनी गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध केला आणि जनतेला आवाहन केलं तुम्ही सूचना पाठवा, तुम्हाला याच्यात काय हवं आहे काय नको आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या माझ्या आजोबा आजींनी दादा नानांनी आपल्या आधीची जी तीन पिढ्या आधीचे लोक जे होते त्यांनी हजारो सूचना पाठवल्या आणि बाबासाहेबांनी त्यातल्या 2300 सूचना स्वीकारल्या. खऱ्या अर्थानं जनतेनं हे संविधान घडवलेलं आहे त्याचा हा पुरावा आहे, कारण जनतेने सूचना पाठवल्या आणि त्या स्वीकारल्या गेल्या आणि म्हणून जनतेचं संविधान, जनतेचं संविधान. बाबासाहेबांसारखा न्यायी माणूस होता म्हणून जनतेला सहभागी करून घेतलं. तुम्ही बोला, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आणि त्यातल्या असंख्य सूचना 2300 स्वीकारल्या गेल्या. अशा पाच बंधनांच्या मध्ये राहून बाबासाहेबांनी किती एक्सलंट, किती अप्रतिम संविधान तयार केलं त्याची दोनच उदाहरणं फक्त, खरं म्हणजे खूप उदाहरणं देता येतील. वेळ मर्यादित आहे, 45 मिनिटांमध्ये मला भाषण संपवायचं आहे. मी जेव्हा पण आपण घटनेवर बोलायला सुरुवात करतो गजभियासाहेब तेव्हा कलम 14 आपण बोलतो, कारण कलम 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ खूप महत्त्वाचा आहे. मग 15, 16, 17 पुढची सगळी कलमं, 19 विशेषतः जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लेखन अभिव्यक्ती भाषण स्वातंत्र्य. पण त्या 19 अर्धा भाग आहे, उरलेला अर्धा काय माहिती आहे, उरलेला अर्धा आहे व्यवसाय व्यापार उद्योग करण्याचं स्वातंत्र्य. या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जातीला कामं वाटून दिली होती, त्यामुळे जातीचंच काम करावं लागायचं, जातीबाहेर काम करायची परवानगी नव्हती. बाबासाहेबांनी 19व्या कलमामध्ये हजारो वर्षाची ही बेडी तोडली आणि ज्याला किंवा जिला जे आवडेल ते काम करता येईल अशी प्रचंड महत्त्वाची क्रांतिकारक व्यवस्था कलम 19 केली, म्हणून हरिणारके तुमच्यासमोर बोलू शकतो, म्हणून गजभियासाहेब इथे महासंचालक म्हणून बसलेत, म्हणून बाबा जोगदंड असं काय आमचे मित्र यशदामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर काम करतायत, राजेश चव्हाण काम करतायत, समोरचे आपले अनेक लोक काम करतायत. नाहीतर जातीचं काम जर करावं लागलं असतं तो कसे प्राध्यापक होऊ शकलो असतो आपण, कसे अधिकारी होऊ शकलो असतो आपण, कसं आपल्याला व्यवसाय परिवर्तन करता आलं असतं. बाबासाहेबांनी या घटनेत ज्या काही क्रांतिकारक गोष्टी केल्या त्यातली ही एक गोष्ट आहे. हजारो वर्षाच्या परंपरेला नकार दिला आणि व्यवसाय स्वातंत्र्य, उद्योग स्वातंत्र्य, आवडेल ते काम करण्याचं स्वातंत्र्य. 14 पुढे आपण नेहमी चर्चा करतो म्हणून मी थोडं मागे घेऊन जातो तुम्हाला. 13वं कलम, बाबासाहेबांनी मनुस्मृती 2 जाळली. मनुस्मृती ही या देशाची जवळजवळ 2500 वर्ष राज्यघटना होती, जवळजवळ 2500 वर्ष. त्या राज्यघटनेचं बाबासाहेबांनी तिला नकार देऊन ती जाळण्याचं काम 2 केलं. त्यातलं तुम्हाला माहीत आहे महाडला 25 डिसेंबर 1927 त्यांनी जे दहन केलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी दुसरं दहन त्यांनी संसदेत केलं, घटना परिषदेत केलं, त्याचं नाव आहे कलम 13 आर्टिकल 13. मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो मी काय म्हणतोय ते तुम्हाला नक्की पटेल. लॉज इनकन्सिस्टंट विथ द डिरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. जे कायदे आजपर्यंत लागू होते आहेत त्यातले जे घटनेच्या आज शून्य करण्यात आलेले आहेत, संपवण्यात आलेले आहेत, नष्ट करण्यात आलेले आहेत, गावच्या भाषेत जाळण्यात आलेले आहेत. हे 13वं कलम गजभियासाहेब अनेकदा दुर्लक्षित राहतं. चळवळीतले लोकसुद्धा 14 पुढे बोलायला सुरुवात करतात. खरी क्रांती बाबासाहेबांनी 13व्या कलमात केली आहे. काय म्हटलं आहे का? ऑल लॉज इन फोर्स इन द कंट्री टेरिटरी ऑफ इंडिया इमिडिएटली बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन इन सो फार एज दे आर इनकन्सिस्टंट with the provisions of this part shall to the extent of such inconsistency be null and void. बाबासाहेब एक एक शब्द किती जपून आणि किती मार्मिकपणाने वापरतात बघा. ते म्हणतात जे कायदे ज्या गोष्टी आजपर्यंत चालत आलेले आहेत अंमलात आहेत भारतामध्ये त्यातले
जे या भागाच्या म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात असतील, इनकन्सिस्टंट म्हणजे विसंगत असंगत विरोधात, ते त्या विरोधापुरते आज रोजी नल अँड व्हाईड म्हणजे शून्य करण्यात आलेले आहेत, संपवण्यात आलेले आहेत, नष्ट करण्यात आलेले आहेत, म्हणजे जाळण्यात आलेले आहेत. आणि इथे कलम 13 उपकलम 2 त्याचं उपकलम ए बाबासाहेब किती अचूक व्यवस्था करतात बघा. ते म्हणतात लॉ म्हणजे काय, व्हॉट इज लॉ. बाबासाहेब म्हणतात लॉ इन्क्ल्यूड्स एनी ऑर्डिनन्स, ऑर्डिनन्स म्हणजे वटहुकूम, ऑर्डर आदेश, बाय लॉ रूल रेग्युलेशन नोटिफिकेशन कस्टम म्हणजे परंपरा और युसेज वहिवाट. बघा बाबासाहेबांनी एकही गोष्ट सोडलेली नाही, जेवढं जेवढं म्हणून चालू आहे. आणि म्हणून ते म्हणतात कस्टम और युसेज हॅविंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. मला काय सांगायचं आहे तुम्हाला, सांगायचं आहे असं की अनेक लोक असं म्हणतात आमची 800 वर्षाची परंपरा आहे, आमची 2000 वर्षाची परंपरा आहे, आमची 500 वर्षाची परंपरा आहे, तुमच्या घटनेत काही असेल आम्ही नाही मानत. त्यांना तुम्ही मी जागृत असू तर सांगितलं पाहिजे भारतीय नागरिक म्हणून, बाबांनो दादांनो तायांनो बायांनो 26 जानेवारी 50 संपलं. 26 जानेवारी 50 जे काही तुमचं 1000, 2000, 5000, 10000 वर्षापूर्वीचं होतं ना, ते संपलं. त्या दिवशी घटना सुप्रीम झाली, सार्वभौम झाली, सर्वोच्च झाली, आणि घटनेतलं फंडामेंटल राईट, डायरेक्टिव प्रिन्सिपल आणि इतर तरतुदी या सर्वांवर बंधनकारक झाल्या. त्यामुळे आमचं 400 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष नाही चालायचं. 26 जानेवारी 50 पुढे बोला. मित्र हो, या एका कलमामध्ये 1000 वर्षाची विषमतावादी व्यवस्था संपवणं हे सोपं काम नव्हतं, हे फक्त बाबासाहेबच करू शकत होते. लक्षात ठेवा की बहुमत बाबासाहेबांच्या बाजूने नव्हतं, तरी लोकांना युक्तिवाद करून समजावून सांगून कळकळीनं बोलून अनेक प्रकारे पटवून बाबासाहेब पुढे गेले. आणि त्याचं दुसरं एक उदाहरण, फक्त मी 2 उदाहरणं देतो म्हटलं होतं, खरं म्हणजे खूप उदाहरणं देता येतील. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बार्टीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी येत असतो, माझा बार्टीशी खूप जुना संबंध आहे. आणि मी दरवेळेला गजबीसाहेब असं म्हणतो की मी पुण्याचा वक्ता असल्यामुळे एकदा बोलावलं की परत बोलावतील याची व्यवस्था करून मी घरी जात असतो, त्यामुळे सगळं मी संपवून जाणार नाही. आज अजून किती शिल्लक आहे ते सूचित करून पुढच्या कार्यक्रमाची व्यवस्था करून जाणार. गंमत सोडा, बार्टीशी माझा खूप जुना आणि आत्मीय संबंध आहे, अत्यंत जवळचा संबंध आहे, माझ्या घरातलीच माणसं आहेत ही सगळी. त्यामुळे दुसरं उदाहरण जे आपण आत्ता कार्यक्रमाच्या सुरुवातीला इथे संविधानाची प्रास्ताविका किंवा ज्याला मराठीमध्ये सरनामा पण म्हणतात, इंग्रजीमध्ये प्रियॅम्बल म्हणतात, ते वाचलं आत्ता आपण सगळ्यांनी. बघा त्याची सुरुवात आपली पाठ झाली आता, आम्ही भारताचे लोक हे जे आहे ना. आता तुम्हाला बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आणि घटनासभेचं कॉन्ट्रीब्युशन याच्यातला फरक समजावून सांगण्यासाठी हे उदाहरण ठेवतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 9 ऑगस्ट 1946 घटनासभेचं काम सुरू झालं, 13 तारखेला शपथविधी वगैरे सगळे झाले आणि त्यांनी पहिला ठराव मांडला, त्याला रेझोल्युशन रिगार्डिंग एम्स अँड ऑब्जेक्ट्स म्हणजे घटनेची पायाभरणी करण्याचा ठराव किंवा फाउंडेशन ठराव असं आपण म्हणू शकतो, तो मांडला. आणि त्याच्यामध्ये नेहरूंनी जे 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 सांगितलं ते या प्रियॅम्बलमध्ये आणण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला, कारण नेहरू त्यावेळेला संसदेचे नेते होते, देशाचे पंतप्रधान होते, काँग्रेसचे नेते होते आणि सभागृहाचे नेते होते, आणि त्यामुळे त्यांनी मांडलेलं याला न्याय देण्याचा एक जबाबदारी बाबासाहेबांवर होती, ती बाबासाहेबांनी पार पाडली. पण त्या ठरावात नसलेल्या अनेक गोष्टी बाबासाहेबांनी आणल्या, त्यातलं वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक हे एकट्या बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे बाबासाहेबांनी स्वतः दिलेलं या सरनाम्यामधलं आणि संविधानातलं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही भारताचे लोक काय होतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. अनेकदा लोकांनाच कळत नाही आपली ताकद किती मोठी आहे, आपण किती महान आहोत, आपण किती थोर आहोत,
आम्ही भारताचे लोक म्हणजे काय, बाबासाहेबांनी जेव्हा घटनासभेमध्ये हे प्रियम्बल मांडलं तेव्हा त्याच्यावर तासन तास चर्चा झालेल्या आहेत. मी अगदी थोडक्यात सांगणार आहे, 45 मिनिटामध्ये भाषण संपवायचं आहे. मित्र हो, बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक हे का आवश्यक आहे. लोक सार्वभौम आहेत, लोक सुप्रीम आहेत, त्यांच्यावर कुणीच नाही आहे, आणि म्हणून त्यांच्या नावाने ही राज्यघटना सुरू होते. पहिला शब्द आम्ही भारताचे लोक, पण सगळ्यांना मान्य होतं का? नाही. काही सभासदांनी असं सुचवलं की जय श्रीरामनी घटनेची सुरुवात करा. काही म्हणाले राम म्हणजे पुरुष कशाला, देवीच्या नावाने सुरू करा, इन द नेम ऑफ गॉडेस, इन द नेम ऑफ गॉड. काहींनी सुचवलं, काहींनी राम, शंकर, गणपती, पार्वती, कामाख्या देवी, अशा अनेक सूचना आल्या. काहींनी अल्लाचं नाव सुचवलं, आणखीन कुणी कुणी अल्लाह के नाम, भरपूर सूचना आल्या. बाबासाहेबांनी त्या सगळ्या शांतपणे ऐकल्या, उठले, म्हणाले मित्रांनो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, आपण देव लोकाची राज्यघटना लिहायला बसलेलो नाही, आपण लोकशाहीची राज्यघटना लिहायला घेतली आहे. भारत एक लोकशाही राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे, त्यामुळे तुम्ही केलेल्या सूचनांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून सांगतो, त्या सूचना स्वीकारता येणार नाहीत. माझा आग्रह आहे लोकांच्याच नावाने ही राज्यघटना झाली पाहिजे, पाहिजे तर मतदान घ्यावं लागलं तरी हरकत नाही. खुद्द राजेंद्र प्रसाद जे घटनासभेचे अध्यक्ष होते त्यांना देवाच्या नावाने असा उल्लेख हवा होता. मग त्यांनी काय केलं, अध्यक्षीय अधिकार वापरला आणि मतदानाला विषय टाकताना एक सलाखी केली, सर प्रत्येक वेळेला येस और नो असं मतदान होत असतं, हो किंवा नाही, बाजूनी का विरोध. पण इथं मात्र राजेंद्र प्रसादांनी तिसराच मार्ग वापरला, ते म्हणले ज्यांना देव हवा त्यांनी देवाला मत द्या, ज्यांना लोक हवेत त्यांनी लोकांना मत द्या. आता हे 300 लोक समोर बसलेले फार चतुर लोक होते, निवडून आलेले होते, परत निवडणूक लढवायची होती त्यांना. त्यांनी विचार असा केला की देवाच्या विरोधात गेलो आणि देव रागावला तर, देवीच्या विरोधात गेलो आणि देवी रागावली तर. पण त्यांना लगेच आठवलं की येणाऱ्या दिवसात निवडणुकांना परत सामोरं जायचं आहे, त्यामुळे लोक रागावले तर. आणि मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये वर्णन आहे, सर त्याच्यात असं लिहिलं आहे, बरेच लोक मागच्या मागे बसलेले, हे जे मागे बसतात ना लोक फार हुशार असतात बरं का, मागच्या मागे कल्टी मारता येते, चिंतन करतोय म्हणून आवाज करत 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 सगळ्यांना जागं करता येतं, आणि आपण मात्र चिंतन करतो डोळे मिटून. आणखीन बरेच फायदे आहेत, मुद्दा गमतीचा सोडा. काही लोकांनी आलोच असं म्हणून मागच्या मागे, नको देवाला पण नाराज करायला नको, लोकांना पण नाराज करायला नको. काही लोक तटस्थ राहिले, ते म्हणले आम्हाला देव पण चालेल, लोक पण चालेल, आम्ही काही मतदानात भाग घेत नाही, आम्ही आपल्या असंच बसतो. आणि म्हणून 300 पैकी जेमतेम 100-125 लोकांनी मतदानात भाग घेतला. आणि जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा देवांना 48 मतं पडली आणि लोकांना 68 मतं पडली आणि लोक जिंकले. भारताच्या इतिहासामध्ये देवांवर लोकांनी विजय मिळवण्याची ही क्रांतिकारक घटना होती, अतिशय महत्त्वाची घटना होती, आणि ती एकट्या डॉक्टर आंबेडकरांमुळे होऊ शकली. तेव्हा लोक हो, बाप हो, मायबाप हो, त्या बाबासाहेबांनी तुम्हाला पहिल्यांदा घेतलं, तुमचा उल्लेख. अहो सगळं जग बघा, लग्न अतिशय गोड समारंभ असतो, आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा समारंभ असतो, पण त्याच्यात सुद्धा काय, नाव घ्या, नाव घ्या. मग ती कसं नाव घेते, तो कसा नाव घेतो, किती त्याच्यात रोमांस असतो ना. जगात सर्वात जास्त कोणालाही काही प्रिय असेल तर आपलं नाव. सर एखादं नाव जर स्टेजवरचं घ्यायचं राहिलं तर ती माणसं पुढं 2-2, 4-4 वर्ष बोलत नाहीत. नाव घेतलं नव्हतं, नाव घेतलं नव्हतं सभेत, उल्लेख केला नव्हता. हां आम्ही समोर बसलो होतो, बघितलं तरी हरिणकींनी नाव नाही घेतलं. पण नाव आलं पाहिजे, मी चुकीचं नाही बरं का म्हणत, योग्य आहे तुमचं, कारण आपलं सगळं आयुष्य माझा उल्लेख कोण करत आहे, माझं नाव कोण घेत आहे, मला कुठे स्थान, याचं काही वावगं नाही, काही चुकीचं नाही. बाबासाहेबांनी तुमच्या नावाने ही घटना सुरू केली, राज्यघटना सुरू केली, त्याचं थोडं तर कौतुक आहे की नाही तुम्हाला? नाही आहे.
अजिबात नाही आहे. असतं तर तुम्ही हात वर करून जोरदार टाळ्या वाजवल्या असत्या, पण तुम्ही आपले असे मरी गेलेले. याला टाळ्या म्हणतात का तुमच्याकडे? हात वर करून टाळ्या वाजवा. धन्यवाद. असं आहे, मेडिकल सायन्स असं सांगतं की तुम्ही जेव्हा हात वर करून टाळ्या वाजवता तेव्हा तुम्ही जो ऑक्सिजन घेता त्याच्यामुळे तुमचं एक दिवस आयुष्य वाढतं. माझ्या भाषणाचा फायदा बाकी काही नाही झाला तर निदान तुमचा एक दिवस वाढला, मला आनंद आहे. मित्र हो, गंमत सोडा. विषय असा आहे की बाबासाहेबांनी या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या उल्लेखाने राज्यघटना सुरू केली. सो दिस इज आवर कॉन्स्टिट्यूशन. ही आपली राज्यघटना आहे, तुमची माझी आपली सर्वांची, आणि म्हणून प्रत्येकाला या राज्यघटनेचा अभिमान असला पाहिजे. आणि ही राज्यघटना तयार करण्यामध्ये पहिल्या मिनिटापासून मी सांगतोय तसं बाबासाहेबांचं योगदान, हे चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रमुख शिल्पकार अशा प्रकारचं आहे. मित्र हो, मी मगाशी असं म्हणालो होतो की बाबासाहेब स्क्रुटिनी कमिटीचे पण चेअरमन होते, तो उल्लेख नंतर करतो. म्हणालो आपापसात बोलू नका, कोणी मोबाईलवर बोलत असतील तर त्यांनी बाहेर जाऊन बोला. मला माहिती आहे तुम्हाला मोदी साहेबांचा फोन आला असणार, रामनाथ कोविंद साहेबांचा फोन आला असणार, गेला बाजार निदान उद्धव ठाकरे साहेबांचा किंवा चीफ सेक्रेटरी सीताराम कुंटे साहेबांचा फोन आला असणार. जेवण करू का मी आता दुपारचं, तुमची परवानगी? तुम्ही खूप मोठी माणसं आहात मला माहिती आहे, अतिशय मोठी माणसं. लोक ना सर आपल्याकडे मोबाईल आहे हे दुनियेला कळावं म्हणून स्वतःच रिंग देतात आणि आपलं बोलत बसतात. हे फार उदाहरण छान आहे शिवखेराने दिलेलं. तेव्हा लँडलाईन होते ना, तेव्हा आपलं महत्त्व कळावं म्हणून कोणीही केबिनमध्ये आलं एक साहेब मोप घ्यायचा असा फोन आणि बोलत बसायचं, 15-20 मिनटं त्याला उभं ठेवायचं, कळलं पाहिजे साहेब किती बिझी आहे. एकदा असं झालं, तो उभा राहिलेला माणूस म्हणला, सर तुमचा फोन कालपासून बंद पडला आहे आणि तो दुरुस्त करायला मी आलो आहे. तेव्हा हे जे नाटक चाललं आहे ना हे बंद करा, त्या फोनवर बोलायचं. मुद्दा आहे तो असा, बाबासाहेब स्क्रुटिनी कमिटीचे चेअरमन होते, म्हणजे असं सर बी एन राव नावाचे ॲडवायझर होते घटनासभेचे सल्लागार. त्यांनी काही एक कच्चा ड्राफ्ट तयार केला होता, छोटा होता तो, पण तो सुद्धा बाबासाहेबांकडे दिला गेला घटनासभेकडनं आणि सांगितलं की बाबासाहेब यातलं काय हवं ते घ्या, नको असे काढून टाका. त्याची स्क्रुटिनी बाबासाहेबांनी केली. मित्र हो, हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या निमित्ताने आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की बाबासाहेबांचं योगदान हे असाधारण आहे, असामान्य आहे, सर्वाधिक आहे. पण ही लोकशाहीची राज्यघटना असल्यामुळे बाबासाहेबांच्या मनात आलं तसं त्यांना लिहिता आलं असं घडलेलं नाही. आणि याचा आणखी छोटा पुरावा देऊन 21व्या शतकातल्या संदर्भामध्ये अगदी मोजके मुद्दे मांडून भाषण संपवणार आहे. आपण आता समारोपाच्या खूप जवळ आलेले आहोत. मित्र हो, 17वं कलम तुम्हाला माहिती आहे, अनटचॅबिलिटी इज अबॉलिश्ड, भारतातली अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. हे कलम बाबासाहेबांनी लिहिलं, एक अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. हजारो वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये जे अमानुष क्रांती जीवन, जंगली जीवन, माणसालाच अस्पृश्य मानण्याचं चालू होतं ते नष्ट केलं बाबासाहेबांनी घटनेनी. पण त्यावेळेला घटनासभेमध्ये महात्मा गांधी की जय अशा घोषणा झाल्या, बाबासाहेब आंबेडकर की जय कुणीच म्हटलं नाही. मला सांगा, ज्या माणसानी आयुष्यभर या गोष्टीसाठी संघर्ष केला, किंमत मोजली, शिवाय शाप खाल्ले, प्रचंड अपमान आणि छळ सोसला, माझ्या या कोट्यावधी लोकांना मला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे याच्यासाठी लढाई केली, त्यांच्यामुळेच केवळ हे कलम येऊ शकलं. पण त्यांचे अनुयायी घटनासभेत कुणीच नव्हते, त्यामुळे त्यांच्या नावाचा जय जयकार झालाच नाही. गांधीजींचा जय जयकार झाला. मी गांधीजींच्या विरोधात नाही, मला माहिती की आंबेडकरवादी अनुयायांच्या गांधीजींबद्दल काही अ ब कड भावना आहेत, मी त्यात जाणार नाही, मला त्या वादात शिरायचं नाही. मी फक्त सध्या एवढं सांगेन की रावसाहेब कसबे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती मला पटते, तुम्हाला पटो अगर न पटो, मला नथुराम नको म्हणून गांधीजींच्या संबंधामध्ये व्यापक भूमिका घेतली पाहिजे असं रावसाहेब कसब्यांना वाटतं, ते पटतं. गांधीजींचा जय जयकार झाला ते चूक होतं असं मी म्हणणार नाही, पण तिथे बाबासाहेबांचा सुद्धा जय जयकार तेवढ्याच तीव्रपणाने आणि तेवढ्याच जोरात व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. पण बाबासाहेब दुःख करत बसले नाहीत. बाबासाहेब
पुढे निघाले, पुढं गेले. मित्र हो, या घटनेतल्या अनेक तरतुदींच्या संबंधामध्ये बोलता येईल. प्रामुख्याने 21व्या शतकामध्ये जी आव्हानं आपल्यासमोर आहेत ती लक्षात घेताना मला अगदी धावत्या पद्धतीने काही गोष्टींचा उल्लेख जो सूत्ररूपाने ज्यांना आपण पॉईंट्स म्हणूया असं अगदी धावतं पण पॉईंट्सच्या स्वरूपामध्ये बघायला हवं. त्याच्यामधलं पहिलं सूत्र मला आपल्याला सांगायचं आहे ते 1973 साली या राज्यघटनेचं बाबासाहेबांच्या कामाचं सुप्रीम कोर्टाच्या 15 न्यायाधीशांनी जेव्हा मूल्यमापन केलं आणि त्या मूल्यमापनाच्या माध्यमातनं त्यांनी एक भूमिका मांडली, ती भूमिका ही अत्यंत मोलाची भूमिका असल्यामुळे ती केस केशवानंद भारती खूप गाजलेली केस आहे. आणि त्याच्यामध्ये जे मोबाईलवर बोलत आहेत त्यांना परत एकदा विनंती करतो की बाबा बाहेर जाऊन बोला, बाहेर जाऊन बोला ना. केशवानंद भारती खटल्यामध्ये 15 न्यायाधीशांनी राज्यघटनेच्या संदर्भामध्ये असं सांगितलं की या राज्यघटनेचं जे बेसिक फ्रेमवर्क आहे, मूलभूत ढाचा जो आहे, तो यापुढे कधीही बदलता येणार नाही. बाबासाहेबांनी हा जो मूलभूत ढाचा तयार केलेला आहे तो एवढा महत्त्वाचा आहे की संसदेला तो नंतरच्या काळात बदलता येणार नाही. गेली 7 वर्ष जे काम चाललं आहे त्याच्यातनं ही राज्यघटना शिल्लक ठेवणार आहेत की नाही, हे लोक ही राज्यघटना यांना हवी आहे का नको असे प्रश्न पडावेत असं अत्यंत खेदकारक वर्तन आजूबाजूला घडताना दिसत आहे. आणि अशा वेळेला तुमची माझी आपली अस्वस्थता जी आहे ती सुप्रीम कोर्टाने 73 साली बेसिक फ्रेमवर्क काय काय आहे, बेसिक फ्रेममध्ये मूलभूत ढाच्यामध्ये या अत्यंत महत्त्वाच्या चौकटीमध्ये की त्या चौकटीला हात लावता येणार नाही, त्याच्यामध्ये जे प्रियांबल आत्ता आपण वाचलं आणि ज्याच्यामधल्या वैश्विक मूल्यांचा आपण उल्लेख केला, काय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय जस्टिस, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य लिबर्टी, दर्जाची व संधीची समानता आणि बंधुता फ्रॅटर्निटी. मित्रहो, या वैश्विक मूल्यांना हात लावता येणार नाही, यात बदल करता येणार नाही. थोडक्यात या देशात उद्या कोणीही कितीही लोकप्रिय असला किंवा असली तरी राजेशाही नाही आणता येणार, हुकुमशाही नाही आणता येणार. ही घटना नष्ट करून लोकशाहीची कबर नाही बांधता येणार, कितीही मग 96 वर्ष जुनी संस्था असू द्या नाही तर आणखीन 1000 वर्ष जुनी संस्था असू द्या, नाही करता येणार. पण आपण त्याच्यासाठी समजून घेतलं पाहिजे. जॉन रॉल्स नावाचा जगातला एक फार मोठा राज्यशास्त्रज्ञ, हॉर्वर्डमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे जॉन रॉल्स म्हटल्यावर लोक तुमच्याकडे एकदम कौतुकाने बघायला लागतात, आदराने बघायला लागतात. बाकी जाऊ द्या हो, माझ्या भाषणातलं एवढं एक नाव घेऊन जा लक्षात, जॉन रॉल्स. आणि कुठेतरी असं बोलता बोलता सहज नुसतं जॉन रॉल्स म्हणायचं म्हणायचं लगेच लोक तुमच्याकडे आदराने बघायला लागतात, अरे बापरे जॉन रॉल्स माहिती आहे का. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे 1972 साली लिहिलेलं 618 पानांचं पुस्तक आहे, ये थिअरी ऑफ जस्टिस, न्यायाची संकल्पना. 618 पानाच्या पुस्तकाचं एका वाक्यात सार सांगणं डेंजर, पण तरी सांगतो कारण नाहीतरी आता कसं आहे माहिती का, 21 अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे. सर पुस्तक कोणी वाचत दिसत नाही, आमचे विद्यार्थी पण म्हणतात सर तेवढं जरा लिहून द्या महत्त्वाचं महत्त्वाचं काय येणार आहे. आता अजून प्रश्न काय येणार आहेत आणि त्याची उत्तरं काय एवढंच लिहून द्या असं म्हणत नाही ती मेहरबानी, ती एकदा म्हणायला लागली की संपलं. मग मित्र हो, अगदी सूत्ररूपाने जॉन रॉल्स असं म्हणतो, डिस्ट्रीब्युशन मस्ट बी फेअर, वाटप जे आहे ते रास्त असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. आणि दुसरं तो असं म्हणतो, न्याय हवा असेल तर स्वातंत्र्य असल्याशिवाय आणि समता असल्याशिवाय न्याय असू शकत नाही. स्वातंत्र्य अधिक समता बरोबर न्याय, पण त्याचं सूत्र समान आणि रास्त वाटप. हे सोपं करायला वेळ नाही, आणखीन तपशिलात जायला वेळ नाही, मी उडी मारून पुढे जातो. पण हे रॉल्स साहेबांनी जे सांगितलं ना त्याचं कौतुक झालं. रॉल्सच्या बाजूने आणि रॉल्सच्या विरोधात आत्तापर्यंत 5000 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली गेली आहेत, इतकं त्या पुस्तकाची चर्चा झाली, मला आनंद आहे. पण रॉल्स साहेबांना मी नम्रपणे सांगेल, साहेब तुम्ही मोठे आहात,
पण आमच्या बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 तुमच्याही पुढे जाऊन सांगितलं होतं की स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, न्याय पाहिजे, बंधुताही पाहिजे, फ्रॅटर्निटी, भाऊपणा आणि बहीणपणा. आणि म्हणून मित्र, 21व्या शतकामध्ये ही राज्यघटना तुम्हाला आणि मला घटनात्मक संरक्षण देते. आरक्षण हा तर आपल्या सगळ्या जिव्हाळ आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या संबंधामध्ये फार बोलायची गरज नाही. त्यातनं जे हक्क आणि अधिकार मिळाले ते काही भीक नाही का ती काही मेहरबानी नाही का ती खिरापत नाही आहे, तो घटनात्मक हक्क आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आपण लक्षात घेतलं पाहिजे की तिथंच थांबून चालायचं नाही. या देशाच्या संसाधनांची, जंगल, जमीन, हवा, पाणी, ऊर्जा सगळ्यांची समान मालकी जी भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे, जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, 36, 38, 41, 46 शिक्षणाच्याबद्दलचं तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की 45वा कलम जे 2010 साली आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधनं 21A मध्ये म्हणजे फंडामेंटल राईटमध्ये आणलं, आणि राईट टू एज्युकेशन जो बाबासाहेबांनी तेव्हाच आणायचा होता तो उशिरा का होईना पण आणता आला, तसं सगळं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल बाबासाहेबांना घटनासभेमध्ये हे फंडामेंटल राईटमध्ये न्यायचं होतं, ते अजून नेता आलेलं नाही. ते नेणं गरजेचं आहे आणि ते तुमचं माझं आपल्यासमोरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. या 21व्या शतकामध्ये तुम्हाला मला ते करावं लागेल, त्याच्यासाठी लढावं लागेल. तुम्ही म्हणाल जे दिलं आहे तेच टिकतं आहे का नाही चाललं आहे, तुम्ही हे पण आणा ते पण आणा म्हणताय. तुम्ही जागृत असाल ना तर लढता येतं. हे बघा, आजच 1 वर्ष झालं, 1,00,000 लोक दिल्लीच्या सीमेवर बसले होते. हरतील 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 असं वाटत होतं, जिंकले, नाक घासावं लागलं हुकुमशहाला, मागे घेतो कायदे असं म्हणावं लागलं. लोक जर ठरवतील ना तर जिंकू शकतात, पण लोकांनी ठरवायला हवं. त्याच्यासाठी मी असं म्हणालो की आंबेडकरी जनतेची तुमची माझी आपली जबाबदारी आहे. इथला जो भटका मुक्त समुदाय आहे, इथला जो OBC समुदाय आहे, इथले अल्पसंख्याक आहेत, इथल्या महिला आहेत, त्या सगळ्यांना लागेल, त्यांचं शिक्षण करावं लागेल, त्यांना संविधान साक्षर बनवावं लागेल. आणि त्याच्यासाठी हे घटना दिवस, हे संविधान दिवस महत्त्वाचे आहेत. 21व्या शतकाच्या संदर्भामध्ये भारत विश्वगुरू होणार, भारत महागुरू होणार वगैरे वगैरे एका बाजूला वलगणं चालू असताना बीड जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये आमच्या लोकांना गाव सोडून बाहेर पडावं लागतं. 15 दिवसापूर्वीचीच घटना आहे. म्हणजे साधं गावामध्ये राहण्याचा हक्क अजून आम्हाला मिळत नाही आणि आम्ही विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारतो, जगाचं नेतृत्व करण्याच्या गप्पा मारतो. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, 4 स्तंभ आत्तापर्यंत आपण नेहमी म्हणायचो लोकशाहीचे, त्यातला चौथा जो आहे त्याचा उल्लेख घटनेत चौथा स्तंभ असा नाही आहे. म्हणजे कार्यपालिकेचा आहे जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, ते कायदे मंडळ ज्याला म्हणतो आपण ते, दुसरा प्रशासन जे आहे त्याचा घटनेत उल्लेख आहे, न्यायसंस्थेचा तिसरा उल्लेख आहे, पण चौथं ज्याला माध्यमं आपण म्हणतो, मीडिया, मग तो प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा अन्य मीडिया, त्याचा घटनेत चौथा स्तंभ म्हणून उल्लेख नाही आहे, पण आपण सगळे म्हणतो. आणि खरोखरच माध्यमांचं महत्त्व खूप आहे, माध्यमांची शक्ती अफाट आहे, पण गेली काही वर्ष ही माध्यमं काय पद्धतीनं काम करत आहेत, कोण त्यांना नियंत्रित करत आहे, कोण त्यांना वाकवत आहे, आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा आवाज उमटतो का, इथल्या दुबळ्यांचा आवाज उमटतो का, गरिबाचा आवाज उमटतो का, कष्टकऱ्यांचा आवाज उमटतो का, त्याला न्याय मिळतो का? तुम्ही शोध घ्या, तुमचं तुम्हाला कळेल. अशा वेळेला राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनमध्ये तुम्ही ओपिनियन मेकर झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी नुसतं विचार स्वातंत्र्य नाही, क्रिएशन ऑफ नॉलेज आणि स्किल्सच्या माध्यमातनं तुम्ही मी देशाची मतं घडवली पाहिजेत, आपण ओपिनियन मेकर झालं पाहिजे. हे जे सूत्र सांगितलं होतं ते 21व्या शतकामध्ये तुम्हाला मला अतिशय ताकदीनं वापरावं लागेल. मित्र हो, शेवटच्या मुद्द्यामध्ये अगदी धावत्या पद्धतीने पंचशील, पंचसूत्री बाबासाहेब संविधानामधनं जी देतात ती आपण समजून घेतली तर त्यातलं पहिलं सूत्र शिक्षणाचं, ते तर माझ्या अतिशय व्यक्तीने सांगितलं आणि महत्त्वाचंच आहे, ते आपण अंमलात पण आणतो आहोत, आणखीन पण आणलं पाहिजे. पण क्रिएशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची निर्मिती करणं, नुसतं कलेक्शन नाही, आणि कौशल्यांचं संवर्धन करणं, कौशल्य आणि ज्ञान याच्या आधारे पुढे जाणं. बघा, आजही
जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही. महागुरू व्हायचं आहे, जगाचं नेतृत्व करायचं आहे, पहिल्या 100 कुठंच नाही. पुढे दुसरं, स्त्री पुरुष समता. आजच बातमी आहे की स्त्रियांची संख्या देशामध्ये पुरुषांच्या तुलनेत वाढती आहे. महाराष्ट्रात ती थोडी कमी आहे. निश्चितपणानं या संबंधामध्ये भ्रूणहत्येपासून बेटी बचाओ बेटी पढाओपासून सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख करायची गरज नाही. आपण फक्त एवढंच समजून घेतलं तरी पुरेसं. बाबासाहेब म्हणाले होते, स्त्रियांच्या प्रगतीवरून मी देशाची प्रगती मोजतो. 20 जुलै 42 नागपूरच्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं होतं. ते आपण जर नीट लक्षात घेतलं तर त्याच्यात बाबासाहेब असं म्हणाले होते की लग्न करणाऱ्या प्रत्येक मुलीला मी सांगतो, बेटा तुझ्या नवऱ्याला तू सांग, मी तुझी गुलाम नाही, मी तुझ्या बरोबरीची आहे आणि मी तुझी मैत्रीण आहे. फ्रेंड शब्द वापरलाय बाबासाहेबांनी, फ्रेंड फ्रेंड. आजच्या पिढीची भाषा 42 साली बाबासाहेब बोलतायत. कल्पना करा, तुमची माझी आजी जर तुमच्या माझ्या आजोबाला म्हणली असती की मी तुझी मैत्रीण आहे, आई म्हणली असती तर चाललं असतं काय? बाबासाहेब 42 साली सांगतात. किती पुढचं बघणारा माणूस, किती द्रष्टा माणूस, योद्धा, विजनरी, वॉरियर. आणि त्यामुळे ते सांगतात, गुलाम नाही म्हणून सांग नवऱ्याला, बरोबरीची आहे म्हणून सांग आणि मैत्रीण आहे तुझी. आत्ताची पिढी म्हणते. आमच्या पिढीमध्ये गजबेसाहेब असं होतं की वर्गमैत्रीण जर भेटली कुठे बसस्टँडवर, एस टी स्टँडवर, रेल्वे स्टेशनला, इकडे तिकडं, आणि तिचा नवरा समजा तिच्या बरोबर असला तर ती काय करायची माहिती आहे का? मुलाला म्हणायची, मामाला नमस्कार कर, मामाला नमस्कार कर. पहिलं मामाचं नातं इस्टॅब्लिश कर बाबा, नवऱ्याला डाऊट नको उगाच. वर्गमित्र आणि काय वगैरे. आताची पिढी म्हणते सहजपणे, वी आर फ्रेंड्स. हा मोकळेपणा येत चालला आहे. मला स्वतःला असं म्हणायचं की नुसतं त्या मोकळेपणाने भागणार नाही. मूल्यांची प्रस्थापना, स्त्री पुरुष समता. तिसरं सूत्र अत्यंत महत्त्वाचं, जाती निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. सर्व पातळ्यांवरनं जाती व्यवस्थेची हकालपट्टी करणं, निर्मूलन करणं, उत्खनन करून नष्ट करणं. टू ॲनिहिलेट मीन्स टू हिट अँड थ्रो. प्रचंड आघात करायचा आणि तुकडे तुकडेसुद्धा शिल्लक राहणार नाहीत अशी व्यवस्था करायची. असं जाती निर्मूलन. त्याच्यासाठी आंतरजातीय विवाहांपासून बाबासाहेबांनी अतिशय मूलगामी कार्यक्रम देऊन ठेवलेला आहे. मित्र हो, पुढचं सूत्र आहे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, संसाधनांचं फेरवाटप. जमीन, जंगल, हवा, पाणी, सगळी निसर्गाने दिलेली संसाधनं, पण त्याच्यावर मुठभर लोकांनी कब्जा केला आहे. बाबासाहेबांची इच्छा होती त्याचं फेरवाटप होऊन सगळ्यांना समान हक्क मिळायला पाहिजे. एका वाक्यात सांगतो, वडिलांची किंवा आईची जर संपत्ती असेल आणि मुलं 4 असतील, समजा उदाहरणार्थ 10 एकर जमीन आहे वडिलांची आणि 4 मुलं आहेत, तर 2.5 एकर सगळ्यांना मिळाली पाहिजे. ही मागणी बरोबर आहे का चूक आहे? अरे बापरे, तुम्हाला बोलता येत नाही मला माहीत नव्हतं. पुण्यातल्या लोकांना बोलता येत नाही हे आजच कळलं मला. बरोबर आहे का चूक आहे? मग जरा म्हणा की राव, इतकं काय, इतका एवढा कसा, असा आहे ना, मिळालं आहे का वाटत सगळ्यांना समान समान वाटप झालं आहे जमिनीचं, हवेचं, पाण्याचं, ऊर्जेचं, जंगलांचं, खाणींचं. म्हणून रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. ते आपल्याला फक्त राखीव जागांवर बोळवण करतात आणि आपणसुद्धा त्याच्यापुरतंच जणू काहीतरी आपलं आहे त्याच्या पलीकडे बघायलाच तयार नाही. राखीव जागा महत्त्वाच्याच आहेत, पण व्हॉट इज अबाउट बजेट? आमच्या अर्थसंकल्पामधला आमचा वाटा त्याचं काय झालं? आणि तेवढंच नुसतं नाही, त्याच्या पुढे जाऊन आमचा भारतीय माणूस म्हणून जो हक्क आहे त्याचं काय? मित्र हो, पुढचं सूत्र 5वं, वेळ संपलाय. 5वं सूत्र, संवाद. बोलत राहावं लागेल, वादविवाद करावा लागेल, चर्चा करावी लागेल, भांडावं लागेल, कडकडून भांडावं लागेल, टीका करावी लागेल, प्रसंगी विद्रोहही करावा लागेल. आणि जर लोक ऐकतच नसतील तर त्यांच्या विरुद्ध बंड पण करावं लागेल. पण त्यांना पटवून देण्याच्या संबंधामध्ये, त्यांचं परिवर्तन घडवून आणण्याच्या संबंधामध्ये सातत्यानं काम करावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब जी म्हणाले होते की परंपरा आणि परिवर्तन याचा मेळ घालणारा दस्तावेज मला तयार करायचा आहे. जुनं सगळं बाबासाहेबांनी नाकारलं नाही. काही लोकांचा आपल्या गैरसमज असा आहे की जुनं सगळं टाकून दिलं. नाही, बुद्ध नाही नाकारले बाबासाहेबांनी, कबीर नाही नाकारले, तुकाराम नाही नाकारले, महात्मा फुले नाही नाकारले. जे जे समतावादी होतं, न्यायवादी होतं, जे जे स्वातंत्र्यवादी होतं, जे जे माणसाला प्रतिष्ठा देणारं होतं, ते जुनं बाबासाहेबांनी स्वीकारलं.
पण जुनं सगळं स्वीकारलं नाही. विषमतावादी, जातीयवादी, धर्मांधवादी, माणसाचा मेंदू काढून टाकणारं, माणसाला माणूस न समजणारं, ते सगळं नाकारलं. आणि म्हणून या संविधान दिनाच्या दिवशी 21व्या शतकातला भारताचा प्रवास तुटता नाही, येणारं 22, 23, 24, 25 सुद्धा शतक भारत अत्यंत सक्षमपणानं वाटचाल करू शकेल. फक्त आणि फक्त त्यानं जर संविधान डोक्यावर घेतलं आणि डोक्यातही घेतलं, हृदयातही घेतलं आणि इतरांच्या हृदयातही पोचवलं, तरच हे शक्य होईल. अन्यथा भारतीय लोकांचं काय होईल? संविधान सोडलं तुमच्या माझ्या हातात काहीच राहत नाही, तुम्हाला मला माणूस म्हणून सुद्धा ओळख राहत नाही. आणि म्हणून मित्र हो, तुमची माझी माणूसपणाची सगळ्यात मोठी, प्रचंड मोठं शस्त्र ज्याला म्हणता येईल ते बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलं. आणि म्हणून शेवट करताना शेवटचं वाक्य म्हणतो ते हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमके कोण होते, कोण आहेत या देशासाठी आणि जगासाठी? भारताच्या राष्ट्रगीतामध्ये असं म्हटलं आहे, भारत भाग्य विधाता. या संविधानाद्वारे बाबासाहेबांनी भारताचं भाग्य लिहिण्याचं काम केलं. भाग्य हा शब्द आपल्या लोकांना आवडत नाही, इथे डेस्टिनी, भवितव्य, भविष्य या अर्थाने तो शब्द घ्या. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं भारत भाग्य विधाता होते आणि त्यांची ती जागा त्यांना परत मिळावी आणि तुमची माझी ताकद त्यांच्या सावलीमध्ये वाढावी यासाठी हे संविधान आचंद्र सूर्य जपलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही मी काम केलं पाहिजे. म्हणून बार्टीला धन्यवाद देताना ही मोहीम आपण आणखी मोठी करूया, घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोचूया. जय ज्योती, जय भीम, नमो बुद्धाय.